सध्याच्या घडीची मोठी बातमी येत आहे ओमायक्रोन संदर्भात. पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 6 ओमायक्रोनचे रुग्ण सापडले आहेत, तर पुण्यामध्ये 1 रुग्ण सापडलेला आहे. त्याच्यामुळे पुण्यात एकूण 7 ओमायक्रोनचे रुग्ण सापडलेले आहेत. पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 6 तर पुण्यामध्ये 1 असा एकूण 7 हा आकडा झालेला आहे. त्यामुळे नक्कीच पुणेकरांनी काळजी घेण्याची गरज आहे. सध्याच्या घडीची मोठी बातमी येत आहे ओमायक्रोन संदर्भात. पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 6 ओमायक्रोनचे रुग्ण सापडले आहेत, तर पुण्यामध्ये 1 रुग्ण सापडलेला आहे. त्याच्यामुळे पुण्यात एकूण 7 ओमायक्रोनचे रुग्ण सापडलेले आहेत. पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 6 तर पुण्यामध्ये 1 असा एकूण 7 हा आकडा झालेला आहे. त्यामुळे नक्कीच पुणेकरांनी काळजी घेण्याची गरज आहे.